तर गेल्या आठवड्यापासून कास भागात पाऊस सुरू झालाय पावसामुळे हा परिसर हिरवागार झालाय तर डोंगर हिरवा शालून नेसल्यासारखे वाटतात कास धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ सातारा शहराची तहान भागवणारे कास धरण दोन दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेनं भरलं असून ओसंडून वाहू लागलंय इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी गेल्या दहा पंधरा दिवसापासून कास भाग जे आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळं कास तलाव जो आहे तो पूर्ण क्षमतेनं भरून आता व्हायला लागलेला आहे त्याच्या सांडव्यावरून तुम्ही पा पाहू शकता पाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो आहे हा कास तलाव भरणं खूप महत्त्वाचं असतं कारण सातारा शहराला जो काही पाणी पुरवठा होत असतो तो याच धरणातून होत असतो त्यामुळं सातारकरांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल की सातारकरांचा हा पाणी प्रश्न आता वर्षभरासाठी तरी मिटलेला आहे मोठ्या संख्येनं पाण्याचा विसर्ग इथं या ठिकाणी होत असतो जे या भागात पावसाचा जोर तसा आत्ता तरी कमी झालेला आहे मात्र दाट धुकं आणि एक आल्हाददायक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं कास धरणाची उंची वाढवण्याचा गेली एक वर्ष झालं उंची वाढवण्याचं चा काम चालू आहे मात्र अद्यापही ते काम पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळं याची उंची वाढवल्यानंतरनं याचा पाणीसाठा आणखीन वाढणार आहे आणि त्याचा फायदा सातारकऱ्यांना होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवार दिवारसह तुषार तपासे झी मीडिया सातारा